हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत घरगुती पद्धतीने तंदुरी रोटी तर अजिबात टाईम न वेस्ट करता आपण डायरेक्ट कृतीकडे जाऊया तर त्यासाठी मी मैदा एक वाटी घेतलेला आहे आणि गव्हाचं पीठ दोन वाट्या घेतलेलं आहे तुम्ही पूर्णपणे मैद्याचीसुद्धा करू शकता किंवा पूर्णपणे गव्हाचीसुद्धा करू शकता मी थोडंसं मैदा त्याच्यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर मीठ टाकलं आहे चवीला त्याच्यानंतर थोडासा बेकिंग सोडा टाकायचा किंवा बेकिंग पावडर चिमूट भर अगदी आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत त्यामध्ये दही आ, दही मी तीन चमचे घेतलेले आहे तर एकदम सोप्या पद्धतीने आहे आपण घरच्या घरी जशी आपण हॉटेलमध्ये खातो रोटी तशी होणार आहे अगदी सेम आणि अजिबात त्यासाठी तंदूर वगैरे असण्याची गरज नाही आहे आपण आपल्या गॅसवर करायची आहे ही तर त्यासाठी आता मी हे सर्व पदार्थ टाकले आता पा छान आधी ते दह्यामध्ये हे सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आणि जसं आपण पाणी घालून मळतो तसं हे पीठ छान मळून घ्यायचं तर मी मळून घेते आधी तर ता हे बघा मी छान आता मळून घेतलेलं आहे आणि आता त्याला थोडंसं आपण तेल लावून अजून एकदा मळून घेऊया आणि हे मळलेलं पीठ छान आपण एक तास तरी ठेवणार आहोत छान मुरायला म्हणजे सोडा वगैरे आपण टाकलेला आहे ना त्यामुळे ते छान एकदम मौसूद आपलं पीठ होईल आणि मग त्याची आपल्याला छान रोटी करता येईल तर आता मी हे एक तासासाठी ठेवून देते तर आता एक तास झालेला आहे तुम्ही बघताय किती छान झालेला आहे पीठ एकदम मस्त मऊ झालेला आहे आता आपण करायला घेऊया तर असा छोटासा मी गोळा पिठाचा आपण जसं चपातीला घेतो तसा घेतला आणि त्याला आपण थोडंसं पीठ लावून जशी आपण चपाती लाटतो गोल किंवा जर तुम्हाला नानचा आकार द्यायचा आहे त्रिकोणी तसं करू शकता किंवा लंब गोल कर जसं प्रकारे तुम्हाला लाटायचे तसे तुम्ही लाटू शकता तर मी अशी छान गोल लाटून घेते आणि हे अगदी आपण जशी एकदम पातळ नाही करायची थोडी त्याची जाडी जास्त ठेवायची हे बघा आम्ही तुम्हाला दाखवते एकदम पण पातळ नाही आणि एकदम पण जाड नाही मध्यम अशी ती चपाती लाटली गेली पाहिजे आणि आता ह्याच्यावर मी आता सफेद ठेव लावत आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता नाही लावलं तरी काही हरकत नाही आणि कोथिंबीर थोडीशी लावलेले ला आहेत पांढरे ती आता थंडी वगैरे आहे त्यामुळे छान त्यासाठी माझ्याकडे होते म्हणून लावले काही जण काळे तिळ सुद्धा लावतात तर मी पांढरे तिळी लावलेले आहे आणि हे लावल्यानंतर लाटण्याने हळूवार आपण त्याला पुन्हा एकदा लाटून घेतलं म्हणजे ते निघणार नाही छान त्याच्यावर ते चिकटले जातील आता काय करायचं ते उलटी बा त्याची उलटी बाजू घ्यायची आणि त्याला पाण्याचा थोडासा हात लावून घ्यायचा अगदी भिजवायचं नाही त्यावर असा पाण्याचा हलकासा हात लावून घ्यायचा आणि ह्याच्यासाठी एक महत्वाची टीप म्हणजे तुमचा जो तवा आहे ज्या ज्यावर तुम्ही करणार आहात रोटी ती तो पूर्णपणे जास्त गरम झालेला पाहिजे मोठा गॅस ठेवायचा आहे लहान गॅसवर कदाचित ते चिकटलं जाणार नाही त्यामुळे एकदम मोठ्या गॅसवर फास्ट गॅसवर आपण हे ठेवायचं आणि हा पाणी लावलेला भाग ह्या तव्यावर असा ठेवायचा म्हणजे ते चिकटलं जातं आणि मग असे बुडबुडे आल्यानंतर हे पूर्ण आपला तवा उलटा करायचा गॅसवर आणि ते छान भाजू द्यायचं तुम्ही व्यवस्थित जर तुमचा तवा गरम असेल पाण्याचा व्यवस्थित वापर तुम्ही तेवढं लावलं असेल तर ते अजिबात पडणार नाही गॅसवर आणि हे बघा छान अशी खरपूस भाजली जाते मी तुम्हाला एकदम खालून कशी भाजे ते सुद्धा कॅमेरा थोडा मी खाली करून दाखवते हे बघा अजिबात जळालेली नाही आहे एकदम छान अशी पौष्टिक जास्त करून गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये गव्हाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे एकदम हेल्दी अशी तिळ लावल्यामुळे थंडीमध्ये जसं आपण तिळ लावलेले भाकरी भाजून खातो तशी ही रोटी मस्तपैकी खरपूस अशी मी भाजून घेते आणि मग तुम्हाला सर्व करून दाखवते असं तीळ आणि कोथिंबीर लावल्यामुळे दिसायलासुद्धा ती छान दिसते आणि भाजून झाल्यानंतर वरतून तुम्ही बटर लावू शकता म्हणजे जशी आपण बटर रोटी खातो तशी बटर ला लावूनसुद्धा तुम्ही गरमागरम खाऊ शकता ह्याच्यासोबत मी पनीरची पनीर, पनीर मटार भाजी केलेली आहे त्याची रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवर मी शेअर केलेली आहे ती नक्की जाऊन एकदा बघा हे बघा एका बाजूला माझी पनीर मटारची मस्त भाजी शिजत आहे आणि आता मी तुम्हाला कशा प्रकारे आपण करू शकतो मी पु दाखवते की तुम्हाला एक आयडिया येईल की आपण कशा प्रकारे त्याची बाजू आपण भाजून घेऊ शकतो तीळ लावलेली बाजू तर अशा प्रकारे मोठा गॅस ठेवून असा तवा प पूर्णपणे एक सर्व बाजूनी गोल गोल फिरवून तुम्ही ती छान भाजून घेऊ शकता किंवा चिमट्याचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे अगदी घरगुती पद्धतीने पौष्टिक अशी घरच्या घरच्या घरी हॉटेलसारखी मी केलेली तंदुरी रोटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा थोडा तरी आवडली असेल रेसिपी नक्की लाईक करा आणि नॅ चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू